मुलांनो सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत समाजशास्त्र इयत्ता बारावी पुस्तकाचं नाव आहे भारतीय समाजाची ओळख हा विषय आपण अभ्यासाला घेतला आहे प्रकरण क्रमांक एक भारतीय समाजाचा परिचय हे आपण अभ्यासत आहोत यात एकूण तीन उपघटक आहेत एक प्राचीन आणि मध्ययुगीन भारत दोन वसाहतकालीन भारत तीन स्वातंत्र्योत्तर काळातील भारत पहिला उपघटक प्राचीन आणि मध्ययुगीन भारत शहरी करन। शहरी करन हा आपण अभ्यासत आहोत यामधील उपघटक आहे पाचवा शहरीकरण चला तर पाहूया प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील शहरीकरणाची परिस्थिती काय होती शहरीकरण शहरीकरण हा औद्योगिकीकरणाचा परिणाम आहे औद्योगिकीकरणाचा परिणाम याचा अर्थ शहरामध्ये उद्योग व्यवसाय उभे राहतात आणि काम मिळवण्यासाठी ग्रामीण लोक शहरात स्थलांतर करतात औद्योगिकरणामुळे शहरीकरण वाढतं या आधुनिक काळातील लोकप्रिय दृष्टिकोनाला हडप्पा संस्कृतीमध्ये दिसणारे नागरीकरण छेद देणारे आहे की हडप्पा संस्कृतीमध्ये जे नागरीकरण दिसतं ते या प्रकारचं शहरीकरण नव्हतं आधुनिक औद्योगिकीकरणाचा मागमूस नसतानाही हडप्पा संस्कृतीमध्ये पूर्वनियोजित नगरे अस्तित्वात होती त्या काळामध्ये औद्योगिकरण नव्हतं तरीसुद्धा हडप्पा संस्कृतीमध्ये नगरं जी वसवलेली होती ती अतिशय नियोजनबद्ध त्याला पूर्वनियोजित अशी नगरं म्हणतात आणि तेथील जीवन प्रणालीला पहिली नागरी संस्कृती म्हणता येतं हडप्पा संस्कृतीला पहिली नागरी संस्कृती असं म्हणतात हे लक्षात घ्यायचं आहे उत्खननामध्ये तसे पुरावे मिळालेत पुरातत्वीय पुराव्यावरून असे दिसते की हडप्पा संस्कृतीच्या लोकांचे नागरी जीवन विकसित स्वरूपाचे होते म्हणजे तिथील लोक जे होते ते नागरी जीवन शहरामध्ये जसं जीवन जगतात तसं जीवन जगत होते काही घरांमधून विहिरी आणि स्नानगृहे होती म्हणजे घरांच्यामध्ये विहिरींची सुविधा आणि स्नानगृहसुद्धा सापडलेली आहेत नगरांमध्ये बंद आणि भूमिगत गटारे होती की शहरांच्यामध्ये भूमिगत अशा प्रकारची गटारे नाले वगैरे तयार केलेले होते सामाजिक परिस्थिती ही मेसोपोटेमिया आणि इजिप्त येथील समकालीन प्रगत नागरी संस्कृतीसारखीच प्रगत होती आणि समाजाची परिस्थिती विचार केला तर मोसोपिटेमिया ही एक संस्कृती आहे इजिप्त येथील म्हणजे प्रगत अशी संस्कृती आहे नागरी संस्कृती त्याप्रमाणेच हडप्पा येथील संस्कृती होती सुमेरियन इष्टिका लेखांमध्ये हडप्पा संस्कृतीच्या प्रगत व्यापाराचे उल्लेख केलेले आहेत आणि त्या काळातील व्यापार देखील प्रगत होता खूप मोठ्या प्रमाणावर बाहेरच्या देशांशीही व्यापार चालत ते, चा असे त्यात त्याचे पुरावे हडप्पा संस्कृतीमध्ये मिळाले आहेत उत्तर वैदिक काळाच्या उत्तरार्धापर्यंत असे दिसते की पशुपालकांचे भटके जीवन जगणारे आर्य लोक पंजाबपासून पूर्वेकडे गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत पसरले होते आणि उत्तर वैदिक काळाचा म्हणजे वैदिक काळ संपताना तो काळ जर आपण विचारात घेतला तर दिसतंय की पशुपालन करणारे जे भटके लोक म्हणजे भ फिरत फिर्यात पशुपालन करायचं भ भटके लोक जे असत ते आर्य लोक होते ते पंजाबपासून गंगा नदीच्या खोऱ्यापर्यंत प्रदेशात पसरलेले होते या प्रदेशात त्यांनी जंगलतोड करून तेथील जमीन लागवडीखाली आणली जंगलतोड करायची आणि जमीन लागवडी योग्य आणायची इसवी सणापूर्वी सुमारे पाचशे ते दोनशे वर्षे या कालखंडात या प्रदेशात दुसरे नागरीकरण झाले मग दुसऱ्या नागरीकरणाचा कालखंड जो आहे तो इसवी सणापूर्वी पाचशे ते दोनशे वर्ष या काळात अनेक शहरे उदयाला आली जी नागरी संस्कृतीची केंद्र बनली त्या काळात व्यापार आणि उद्योगाच्या माध्यमातून नवनवीन शहर निर्माण झाली हळूहळू मगध महाजनपदाच्या राजांनी या प्रदेशात प्रभुत्व प्रस्थापित केलं तिथे मगध साम्राज्य निर्माण झालं पहा महाजनपद म्हणजे छोटी छोटी राज्य निर्माण झाली त्यातूनच मौर्य साम्राज्याच्या उदयाची पार्श्वभूमी तयार झाली मौर्य साम्राज्य निर्माण झालं हा काळ पूर्व वैदिक संस्कृतीपेक्षा भिन्न वैशिष्ट्ये असलेल्या संस्कृतीचा काळ होता वैदिक संस्कृती संपत आलेली होती उत्तरा उत्तरार्ध होता आणि मग त्या काळातली जी संस्कृती त्याच्यापेक्षा ही वेगळी संस्कृती निर्माण झाली वैदिक लोकांच्या सुरुवातीच्या जनपद या नावाने उल्लेख केल्या जाणाऱ्या छोट्या राज्यांनी विस्तार करण्यास प्रारंभ केला जनपद म्हणजे छोटी छोटी राज्य होती त्यांनी आपल्या सीमा राज्यांच्या वाढवायला सुरुवात केली आणि विविध जनपदांच्या एकत्रीकरणातून महाजनपदे निर्माण झाली छोटी छोटी राज्ये एकत्र होऊन त्याचं महाजनपद निर्माण झालं त्यातील काहींमध्ये राजेशाही सत्ता होती तर काहींमध्ये गणराज्य पद्धतीची लोकशाही गणराज्य पद्धतीची राज्यव्यवस्था होती काही ठिकाणी राजेशाही तर काही गणराज्य गणराज्याचा अर्थ लोकांचं राज्य या महाजनपदांनी अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत पहा मोठा भाग व्याप्त केला होता अफगाणिस्पा अफगाणिस्तानपासून ते बंगालपर्यंत आणि महाराष्ट्राचा काही प्रदेश व्यापलेला होता हडप्पा नागरी संस्कृतीनंतर या कलखंडात पुन्हा एकदा या महाजनपदांमधून नागरी जीवन उदयाला आले याचा पुरातत्वीय पुरावा उत्तर भारतातील चकाकीदार काळी भांडी एन बी पी म्हणतात त्याला नॉर्दन ब्लॅक वेअर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सांस्कृतिक स्थळांच्या उत्खननातून मिळालेली आहे म्हणजे सांस्कृतिक स्थळांच्या उत्खननातून ही माहिती मिळालेली आहे की भारतातील चकाकीदार काळी भांडी त्याला एन बी पी म्हणतात की याचा पुरावा मिळालेला आहे उत्तर भारतामध्ये या काळातील नगरांची आणि तेथील जनजीवनाची माहिती जैन बौद्ध आणि संस्कृत सूत्र वाङ्मयातून में मिळते आणि मग तिथले ना नगरं कशी होती जनजीवन कसं होतं याची माहिती मिळते ग्रंथांमधून तर ते जैन बौद्ध आणि संस्कृत लेखनातून माहिती मिळते ती त्या काळातलं जीवन याच काळात धातूच्या चलनी नाण्यांची सुरुवात झाली धातूचं चलन म्हणजे पैसे धातूचं नाणं महाजनपदांमधील राजधानीची नगरे ही सत्तेची आणि व्यापारी केंद्रे बनली आणि मोठं शहर किंवा नगर जे असं ते व्या सत्ता आणि व्यापाऱ्याचं केंद्र होतं या नगरामध्ये कारागीर आणि व्यापारी श्रेणी प्रस्थापित झाल्या वेगवेगळे कारागीर राहू लागले अंतर्गत आणि दूरवरच्या व्यापारासाठी पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेशांना जोडणाऱ्या हम रस्त्यांचे जाळे निर्माण झाले रस्ते, रस्ते एकमेकांना जोडले गेले मोठे मोठे रस्ते तयार झाले पश्चिम आणि पूर्वेकडील प्रदेश जोडायला राजा या पदाला सर्वाधिक सामर्थ्य आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली राजा हे पद अतिशय मोठं राज्यकारभारामध्ये राजाला सहाय्य करण्यासाठी मंत्री आणि विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाऊ लागली राज्यकारभाराला मदत म्हणून मंत्र्यांची नेमणूक बहुतांश मंत्री आणि अधिकारी हे क्षत्रिय असत क्षत्रिय म्हणजे लढाऊ जमात क्षत्रिय असत मंत्री आणि अधिकारी बहुतेक भारतातील सामाजिक ऐतिहासिक वाटचालीचे हे थोडक्यात केलेले कथन तुम्हाला भारतीय समाजाच्या घडणीतील विविध प्रवाह हो। आणि घटक किंवा लोकांची विचारसरणी आणि वर्तनपद्धती यामध्ये प्रभावी ठरणारे घटक यांची कल्पना आली असेल आता आपण आत्तापर्यंत जो सामाजिक ऐतिहासिक भाग अभ्यासलेला आहे त्यातून भारतीय समाजाची घडण कशी झाली लोकांची विचारसरणी कशी होती वर्तन पद्धती कशी होती आणि त्यामध्ये कोणकोणते घटक प्रभावी होते याची कल्पना येते आधुनिक काळातील विद्यार्थी या नात्याने भारतातील विविध श्रद्धा प्रणाली रीतिरिवाज परंपरा रूढी त्यानुसार आजही अस्तित्वात असलेल्या पूर्वापार वर्तनपद्धती या सर्वांचे चिकित्सक विश्लेषण करणे आवश्यक आहे मग आजच्या काळामध्ये भारतामध्ये विविध श्रद्धा प्रणाली कशा होत्या रीतिरिवाज रूढी परंपरा आणि आज त्याचं अस्तित्व काय आहे जुन्या काळात वर्तनपद्धती कशी होती याचा अभ्यास करणं आवश्यक आहे निश्चितच या गोष्टी ज्या आहेत त्या अखंडपणे टिकून राहण्यामध्ये समाज जीवनाच्या पठडीचे पिढी पिढी होणारे संक्रमण महत्त्वाचे आहे आणि या सगळ्या रूढी परंपरा किंवा जे आ, आ सामाजिक व्यवस्था आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे बदल होत जातो रूढी परंपरा रीतिरिवाज यांचे अखंडत्व का आणि कसे टिकून राहते हे समजून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे रूढी परंपरा किंवा रीतिरिवाज जे असतात ते कशा टिकून राहतात ते सम समजलं पाहिजे अर्थातच संमिश्र आणि गुंतागुंतीचे स्वरूप असलेल्या संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वत्र आणि सर्व काळी एकसूर एकसुरी असणे शक्य नाही आता पहा हे संस्कृतीचं इतकं स्वरूप संमिश्र आणि गुंतागुंतीचं आहे की सर्वत्रच एकसुरी म्हणजे सगळं सारखं असणार नाही सगळी वैशिष्ट्येही सारखी असणार नाहीत उलट त्यामध्ये परस्पर विरोधी आणि संघर्षमूलक कल्पना प्रचलित असणे हा त्या संस्कृतीचा अंगभूत गुणधर्म असतो उलट काय होतं तर परस्पर विरोधी एकमेकांच्या विरोधी संघर्षमूलक कधी कधी संघर्षही झालेला आहे वेगवेगळ्या कल्पना आणि हा अंगभूत गुण आहे मूलभूत गुण आहे परंतु या गुणधर्मामुळे निर्माण झालेली विविधता त्यामुळे विविधता निर्माण होते आणि गुंतागुंत त्या संस्कृतीचे सौंदर्य वाढवणारे असतात कारण संस्कृती ही अशी बदलत बदलत जाते सौंदर्य वाढवते अशा संस्कृतीचे वास्तव समजून घेण्यासाठी एकाच सरधोपट मार्गाचा अवलंब करता येत नाही ही, ही गोष्ट थोडी अवघड वाटली तरी आता हे सगळं समजून घ्यायचं पण मग एकच मार्ग अवलंब करता येत नाही तरी ती लक्षात घेणे आवश्यक आहे थोडी अवघड आहे पण आवश्यक आहे ऐतिहासिक घडामोडी आणि त्यामुळे अनेकदा निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती आणि त्यातील अनेक स्तरांवरील गुंतागुंत यथार्थपणे समजून घेणारा दृष्टिकोन विकसित होणे याला समाजशास्त्रीय चिंतन असे म्हणता येईल आता इथे समाजशास्त्रीय चिंतन ही संकल्पना समजावून घ्या की ऐतिहासिक घडामोडी असतात आणि ते ऐतिहासिक घडामोडी परिस्थिती अस्थिर होते अस्थिर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतागुंती गुंता। अडीअडचणी निर्माण होतात त्या समजून घेणारा दृष्टिकोन विकसित करणं <णागाए>। याला समाजशास्त्रीय चिंतन असं म्हणतात आता पाहूया तुमची प्रगती तपासून पहा आत्तापर्यंत काय अभ्यास केलेला आहे आपण जे घटक अभ्यासले त्यावर अभ्यास आहे हा काही प्रश्नांची उत्तरं द्या एक पूर्ववैदिक काळातील शिक्षण पद्धती कशी होती दोन उत्तर वैदिक कालखंडामध्ये स्त्रियांच्या घसरलेल्या सामाजिक स्थानाची दोन लक्षणे सांगा तीन मध्ययुगीन भारतीय समाजाचे कोणतेही दोन वैशिष्ट्ये सांगा या प्रश्नांची उत्तरं आपल्याला झालेल्या अभ्यासक्रमात मिळतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही याची उत्तर लिहू शकता धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्हाला आपोआप नोटिफिकेशन मिळेल तसेच मी आत्ता अकरावी आणि बारावीचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत ते जरूर पहा अकरावीच्या मुलांनी आता बारावीच्या अभ्यासाला लागायला काही हरकत नाही बारावीच्या वर्गाचे व्हिडिओ लेक्चर सर्वांनी पहा आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका अभ्यासासाठी शुभेच्छा